माय चॅनल. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला इतकं भरभरून प्रेम देताय, प्रत्येक रेसिपीला इतकं प्रेम देताय. आय मीन राईस कटलेट ह्या रेसिपीला 2 दिवसात 1K व्ह्यूज मिळाले, पॉम्प्रेट करीला तेवढंच प्रेम दिलंय, बिग बॉसची खिचडी ट्रेंडिंग मध्ये आहे. सो मनापासून धन्यवाद. इस बात पे मिठाई तो बनती है ना, त्यामुळे मी आज विचार केलाय की आज नान खटाई बनाई जाय. काही दिवसांपूर्वी मी नान खटाईची रेसिपी पोस्ट केली होती सोशल मीडियाला आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की ही रेसिपी तू कशी बनवलीस, प्लीज पोस्ट कर. आणि सरप्राइझिंगली ही रेसिपी माझ्या डायटिशियनने सुद्धा विचारलं, स्नेहा गोंधळेकर तिचं नाव, आणि तिने विचारल्यानंतर मला सरप्राइझिंगली धक्काच बसला. कारण मी कोणतीही रेसिपी किंवा कोणताही पदार्थ पोस्ट केल्यानंतर तिचा पहिला मेसेज असा येतो, मॅडम हे अलाउड नाही आहे. पण तिने जेव्हा विचारलं तेव्हा मला वाटलं अरे अब तो बेटा ऊट पहाड के नीचे आ गया है. त्यामुळे ही रेसिपी मी तुम्हा सगळ्यांसाठी बनवते, जे माझे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे फॅन्स आहेत, त्यांच्यासाठी ही रेसिपी डेडिकेट करते मी. सो त्यासाठी लागणारं आपण साहित्य नक्कीच बघूया. आणि ही रेसिपी मी 2 प्रकारे बनवणार आहे, म्हणजे अवनमध्ये बनवणार आहे आणि कुकरमध्ये बनवणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे अवन नसेल तर कुकरमध्ये कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लगेच जाऊयात आणि बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते. लेट्स गो. आपल्याला साहित्य लागणार आहे, इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे, ही पिठी साखर आहे, हे मी अंदाजे 9 चमचे घेतलेले आहे, इथे ड्रायफ्रुट्स आहे, त्याच्यामध्ये बदाम पिस्ता आणि काजू, हे बारीक बारीक म्हणजे खूप बारीक नाही, कोर्स असं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे वेलची पावडर आणि केशर घेतलंय, 1 पिंच म्हणजे अगदी छोटा चमचा इथे बेकिंग सोडा आहे, 12 चमचे तूप घेतलेलं आहे, हे जे हा जो चमचा आहे ना हे 12 चमचे घेतलेले आहेत. हे जे तूप आहे हे फक्त ग्रीसिंगसाठी घेतले ह्या केक टिन मध्ये. केक टिन नसेल तर एक अशी नॉर्मल प्लेट जरी असली ना आपल्याकडे तरी चालणार आहे. फक्त अवन मध्ये ठेवताना आपल्याला अवनची भांडी लागतात, कुकरमध्ये आपल्याला नॉर्मल प्लेट चालेल. सो हे मी घेतले. मीठ मला जेव्हा केव्हा मी गोड करते तेव्हा मला मीठ घालायला आवडतं, त्यामुळे मी थोडंसं अगदीच चिमूटभर मीठ घालणार आहे. आणि असं भांडं आणि चाळणी, हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहेत ना ते आपण चाळून घेणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण केक करतो तेव्हा सुद्धा छान चाळून घ्यायचं, कारण बऱ्याचदा पिठी साखरेमध्ये किंवा बाकी इतर इन्ग्रेडियंट्समध्ये सुद्धा गुठळ्या असू शकतात किंवा काही कचरा असू शकतो, तर ते चाळून घेतल्यानंतर आपल्याला स्मूथ बॅटर मिळतं. सो नेहमी चाळून घ्यायचं. आता आपण हे सगळं चाळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवेन. स्टे ट्यून. सगळं चाळून घ्यायचं एवढ्यासाठी, हे बघा पिठी साखरेमध्ये असे गुठळ्या असतात अशा, सो त्या डिरेक्ट पिठात गेल्या तर त्या छान नाही लागत, म्हणजे ॲज अ स्मूथ बॅटर मिळत नाही आपल्याला. हे बघा, सो ते परत आपल्याला असं छान असं मोडून तोडून त्याला त्याची पावडर करायला लागते आणि मग परत चाळून घ्यावं लागतं. बेकिंग सोडा तो पण चाळूनच घेते आणि मीठ सुद्धा ह्यातच घालते, अगदीच अगदीच थोडं चिमूट भर. डन विथ दिस. आता हे बघा किती छान स्मूथ बॅटर आहे, बघा डायरेक्ट टाकलं असतं तर सगळ्या गुठळ्या तशाच आल्या असत्या ह्याच्यात. तर हे छान एकदम मिक्स करून घेऊया.
वेलची पूड आणि केशर आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालूया. एखादा असा चंक आला तरी चालेल, तो छान लागतो. आहे हे आपण यात घालायचे. हे सगळं तूप लागणार आहे आपल्याला. आणि हे जे बदामाची कापं तुम्हाला दिसत आहेत हे मी नंतर वर कुकीजवर नानखटाईवर लावणार आहे, त्यामुळे ते घेतले. आता हे छान मळून घ्यायचं, सॉफ्ट असं डो तयार होतो याचा. हलक्या हाताने छान मळून घ्यायचं. याचा जो काही स्मेल येतोय ना, यम स्मेल येतोय. इन अ मीन वाईल मी अवन प्रीहीट करायला ठेवलंय 180 degrees Celsius. आणि दुसरी मी जे तुम्हाला सांगितलं की अवन आणि कुकरमध्ये आपण करणार आहोत, तर कुकरचं काय करायचं ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आता हे तुम्ही बघू शकता, हे जे बॅटर आहे ह्यामध्ये तूप तर सगळं मिक्स झालेलं आहे, हे बघा. पण अजून ते तशा पद्धतीने मळलं गेलेलं नाही आहे जेणेकरून आपण त्याला जर शेप दिला तर तो कुकीजचा, नानखटाईचा किंवा असा काही शेप येईल. सो ह्याच्यात आपल्याला तूप अंदाजाने आपल्याला घालायचं आहे आणि ते त्या पद्धतीने छान मळून घ्यायचं. सो मी हे छान मळून घेते. सो हे या पद्धतीचं बॅटर आपल्याला मळून घ्यायचंय. आता जर आपण हे बघितलं तर ह्याचा शेपही येतोय छान. आता आपण ह्याला जसं हवं तसं शेप देऊन आपण ह्याचे नानखटाई बनवूया. जसं मी तुम्हाला म्हटलं, मीनवाईल मी अवन गरम केलेलं आहे, हे आता ग्रीस केलेलं आहे. हा जो छोटा भांडा आहे ह्याला ग्रीस करूया. बटर पेपर नाही आहे, बटर पेपर नसेल तरी चालतं. नुसतं छान व्यवस्थित तूप लावलं किंवा केक करत असाल तर बटर लावलं, मैदा स्प्रिंकल केला तरी पुरेसं असतं. सो ह्याला मी आता लावून ठेवलेलं आहे. हे कुकरमध्ये जाणार आहे आणि हे अवनमध्ये जाणार आहे. सो आता ह्याची आपण शेप देऊन छान आपल्याला जो काही आकार द्यायचा आहे तो देऊन आपण नानखटाई बनवून घेऊया. मी थोडंसं तूप लावलंय हाताला. अशा पद्धतीने आपण नानखटाई बनवू. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्हाला केवढं मोठं हवं आहे केवढी छोटी हवे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. आता मला असं वाटते की हा जरा बोरिंग आहे, नाही का शेप? बोरिंग शेप आहे ना, काहीतरी वेगळं करूया या शेप. ओके, सो लेट्स ट्राय समथिंग. ओके, how about this? Nice. So अशा प्रकारे आपण जरा आपल्या सगळ्या नानखटाया बनवून घेऊया. आणि ह्याला मी जसं म्हटलं तुम्हाला, हे असं वर अशी कापं लावणार आहे. सो सगळं बनवून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय. आपली नानखटाई रेडी झालेली आहे. रेडी म्हणजे अजून बेक नाही झालेली. हे अशा पद्धतीचं मी रेडी केलेलं आहे. आता हा जो ट्रे आहे जाणार आहे कुकरमध्ये आणि हे आपण अवनमध्ये टाकणार आहोत. सो कुकरमध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. लेट्स गो. आता इथे आपण स्लो फ्लेमवर कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. शिट्टी काढून घ्यायची आणि कुकरमध्ये
अशा पद्धतीची एक जाळी ठेवायची आणि सॉल्ट असेल तर उत्तम, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता कुकर गरम आहे नाहीतर चटका लागेल, त्यामुळे पक्कड घेऊन आरामात ठेवा ह्याच्यात. आणि पुन्हा झाकण लावा, स्लो फ्लेमच ठेवायची, फास्ट ठेवायची नाही, नाहीतर ते करपे कुकीज छान आतून शिजणार नाही, त्यामुळे स्लो फ्लेम ठेवायची. आणि हे आता 15-20 मिनिट्स आपल्याला कुकरमध्ये बेक व्हायला ठेवायचे आहेत. आता आपण ठेवूया दुसरा ट्रे अवन मध्ये. खटाई रेडी आहे. हे जे दोन तीन बघताय तुम्ही, हे आपण अवन मध्ये बेक केलेलं आहे आणि हे कुकर मधलं आहे. कुकर मधली जी नानखटाई आहे ती 10 मिनिटानंतर चेक करायची आणि त्याच्यानंतर एक मीडियम फ्लेम वरती ठेवून त्याला बेक होऊ द्यायचं. सो ही अशा पद्धतीची आता मी याचं प्लेटिंग करते आणि मग तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. सो आपली नानखटाई रेडी झालेली आहे, नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती ती. माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स ट्राय. ह्याच्यातला जो बदाम आहे हा संकेतने भूल केलाय, आय डोंट नो वाय बट केलाय. यम, मेल्ट होते माउथ मध्ये, त्यामुळे प्लीज ट्राय करा. ज्यांच्याकडे अवन आहे त्यांनी अवन मध्ये ट्राय करा, ज्यांच्याकडे अवन नाहीये त्यांनी कुकर मध्ये ट्राय करा. थँक्यू.